मी गौरी किरण मम मराठीच्या या भागात तुमचं मनापासून स्वागत. मित्रांनो, तुम्हाला खो खो किंवा कबड्डी असे आपले जे मराठी पारंपरिक खेळ आहेत ते खेळायला आवडत असेलच ना. चला तर मग आज आपण विचारणार आहोत आपल्या मराठी मित्रमंडळींना याच मराठी पारंपरिक खेळांची नावं. किती जणांना सांगता येत आहेत आणि किती जणांना नाही, चला बघूया त्या माझ्यासोबत. मराठी खेळ माहिती आहेत का तुम्हाला कोणते आहेत? मराठी खेळ माहिती आहे, खो खो, लंगडी, परत संगीत खुर्ची, धावणे आणि लपाछपी. बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. पण ज्यांना एक दर्जा मिळाला आहे, राष्ट्रीय दर्जा मिळाला आहे म्हणू शकतो, किंवा ते मोठ्या लेवलवर खेळले जातात असे खेळ माहिती आहेत ते नाही माहिती. नाही माहिती. मराठी पाच मराठमोळ्या खेळांची नावं सांगाल मला. लंगडी, खो खो, लंगडी, खो, हुतुतू. हुतुतू खेळतात ना? आता नाही असं नाही खेळतात. पण हुतुतू नाव नाही आहे आपल्याकडे, माहिती आहे का आपल्याकडे? हां, कबड्डी आहे ना. कबड्डी, कबड्डी, लगोरी. मराठीतले कोणतेही पाच खेळ सांग मला. मराठीतले खेळ विटी दांडू, लगोरी, बरं, अजून कबड्डी, खो खो, पकडा पकडी. पकडा पकडी हा काय खेळ आहे का? खेळ आहे पण तो पारंपरिक खेळ आहे का? तुझ्या म्हणशील धरपकड, पळवा पळवी, मग अजून आठवत नाही काय खातो. खेळतोच कोण कोणते ते आठव. लहानपणापासून इथेच वाढलायस ना याच परिसरात, सगळे मराठीच तर आहेत. हां, ते सगळे खेळांचे नाव वेगवेगळे असतात. असं म्हणजे आपण ते असं पारंपरिक खेळ नाही, ते डब्बा एक्सप्रेस किंवा लपाछपी असं ते वेगवेगळे नाव असतात.